द्रव खरेदी खत तयार करून ज्येष्ठ नागरिकाला जमीन खरेदी व्यवहारात 10 कोटी रुपयांना फसवणाऱ्या 10 आरोपींविरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शहरातील टाइम्स कॉलनी भागात राहणाऱ्या शेख मुस्तफा रफिक अब्दुल या 51 वर्षीय वृद्धाला जमीन खरेदी करायची होती. त्यांना आरोपींनी बाजारभावापेक्षा कमी किमतीत शेत जमीन खरेदी करून देण्याची थाप मारली. त्यांना भावसिंगपुरा नादराबाद ओवर व सातारा या परिसरातील जमिनी दाखविण्यात आल्या व या जमिनीचे खोटे खरेदी खत इसार पावत्या तयार करून आरोपींनी स्वतःच्या नावाने बनावट करारनामे व खरेदी खत दाखवून शेख मुस्तफा यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या कागदपत्रावर विश्वास ठेवून मुस्तफा यांनी त्यांना तब्बल 10 कोटी रुपये रक्कम दिली. दरम्यान नुकताच बनावट कागदपत्रांचा प्रकार उघड आल्यानंतर मुस्तफा यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी शेख मुस्तफा यांच्या फिर्यादीवरून सर्वर पाशा, अफजल मिया पाशा, इकबाल सलीम, नुमान सलीम, इकबाल सलीम, मोहम्मद वसीम अहमद, अलीम अफसर, समीम मोहम्मद गौस, अमजद नदीम मोहम्मद गौस, मुजफ्फर खान, जहीरुद्दीन खान, अब्दुल माजिद अब्दुल, अजीज मोमिन या 10 जणांविरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.